किधर का भाई ना किधर का बादशाह, जो दोस्ती करेगा उसके लिए नायक, और जो नड़ेगा उसके लिए खलनायक। शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल अमोल एडिट्समध्ये। तर आज आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत। तर भावनाचा जो व्हिडिओ आहे तो खूप कडक झालेला आहे आणि मागील व्हिडिओपेक्षा थोडंफार काही वेगळे आहे। तुम्ही थंबनेल पाहून म्हणतच असाल की मागील व्हिडिओसारखा जर व्हिडिओ बनवला असेल तर, बट नाही, प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळ्या प्रकारचा आपण बनवत असतो। तरी भावनो, या व्हिडिओमध्ये देखील नवीन काहीतरी तुम्हाला पाहायला मिळेल। तरी भावनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर जर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। नेहमीप्रमाणे जे काही मटेरियल असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल व तिथून तुम्ही डायरेक्टली जे असेल ते फ्रीमध्ये जे असेल ते डाउनलोड करू शकता, ते पण विदाऊट पासवर्ड। जर काही तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंट करून सांगू शकता किंवा आपल्या डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला मेसेजही करू शकता, मी त्याचा नक्की रिप्लाय देईन। तरी भावनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। सर्व काही जे मटेरियल असेल ते तुम्ही ड्राईववरून जे असेल ते फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा व तिथे आपण ते मटेरियल जे असेल ते फ्रीमध्ये जे असेल ते प्रोव्हाइड करतच असतो। तरी भावनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तरी भावनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला अशा पद्धतीची एक बीटमार्क प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे जी तुम्ही तुमच्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे। इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं असेल तर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे व यामध्ये एक बॅकग्राऊंड दिलेले आहे अशा पद्धतीचे, जे तुम्ही फील कंपोजिशन एरिया म्हणजे 3-5 नंबरचा जो ऑप्शन असेल 3 डॉटवरती क्लिक करून तो जो असेल तो ऑन करून घ्यायचा आहे। ऑन करून घेतल्यानंतर याला सर्वात प्रथम 30 सेकंदापर्यंत खिसकावून घ्यायचा आहे। खिसकावून घेतल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे। ॲड इफेक्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशनचा जो इफेक्ट असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। साधारणतः सॅच्युरेशन जे असेल ते 50% आणि व्हायब्रेशन जे असेल ते 1.20 फार वाढवू नका, डार्कपणा फार करायचा नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे। करून घेतल्यानंतर तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम काय करायचं आहे तर आपल्याला इथे यायचं आहे साधारणतः पहिल्या बीटमार्कपाशी म्हणजे 1 सेकंदावरती। 1 सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व यामध्ये ज्या कोणाचा बर्थडे असेल त्याचा फोटो जो असेल तो पहिल्यांदा इथे सेट करून घ्यायचा व्यवस्थित। तर साईज थोडीफार लहानच ठेवा, अशा पद्धतीने मी ठेवून घेतो, व्यवस्थित इथे सेट करून घेतो। सेट करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम याला व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घेतो। खिसकावून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला साधारणतः 1 सेकंदावरती यायचं आहे। 1 सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला इथे 3 सेकंदापर्यंत इफेक्ट द्यावा लागेल। तर त्यासाठी आपण हा पहिल्यांदा फोटो व्यवस्थित सेट करून घेऊ। साईज जी असेल ती तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। सेट करून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, 3 सेकंदावरती यायचं आहे, मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे, इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथे 1 सेकंदावरती येऊन देखील प्लसवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला काय करावे लागेल, पुन्हा 3 सेकंदावरती जायचं आहे व जी साईज आपण लहान मोठी हाईट वगैरे करत असतो ते त्या ऑप्शनवरती जायचं आहे। उजव्या साईडला 3 नंबरला पाहायला मिळेल तर तेथे एक प्लस साकी ॲड करायचं आहे। पुन्हा 1 सेकंदावरती येऊन प्लस साकी ॲड करायचं आहे। तर इथे काय करायचं आहे, याची जी साईज असेल ती अशा पद्धतीने लहान करून घ्यायची आहे आपल्याला। लहान करून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला फोटोला जे असं होतं इन ॲनिमेशन पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टवरती क्लिक करून फेड इन आउटचा जो इफेक्ट असेल तो तुम्ही इथून सर्च करू शकता, तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर माझ्याकडे इथे ऑलरेडी आहे। तर आपल्याला काय करायचं, इन जो असेल तो 50 सेकंद, 0.50 आणि आउट जो असेल तो 0.50 अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक लुक येईल आपल्या व्हिडिओमध्ये इन ॲनिमेशन जो असेल तो, तर आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। ठेवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भावानी, ते मी सांगतो तुम्हाला। तर भावानी, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपण इथे हा फोटो आपण ॲड करून घेतलेला आहे व यानंतर 3 सेकंदावरती यायचं आहे। यानंतरचा जो PNG असेल तो इथे ॲड करून घेऊ। तर अशा पद्धतीचा एक PNG दिलेला आहे जो व्यवस्थित नाही आहे, बट मी थोडंफार तुम्हाला व्यवस्थित करून दिलेला आहे। तर साईज थोडीफार लहान करा। लहान केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला दाखवतो। मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला झेडचा ऑप्शन पाहायला मिळेल। तर झेड अशा पद्धतीने मागे ढकलून द्यायचा आहे। मागे ढकलून दिल्यानंतर हा PNG पूर्णपणे मागे जातो
तर याला सर्वात प्रथम आपण व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घेऊयात. खिसकावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. खिसकावून घेतल्यानंतर व्यवस्थित आपण स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मरवरती जायचं आहे. झेडवरती क्लिक करून याला आपण अशा पद्धतीने ढकलवून द्यायचं आहे. ढकलून दिल्यानंतर याची जी साईज असेल ती अशा पद्धतीने वाढवून घेऊयात. बॅकग्राऊंडची जी असेल ती तर आपल्याला अशा पद्धतीने हा PNG पाहायला मिळेल. तर या PNG व्यवस्थित इथे सेट करून घेऊ सर्वात प्रथम. तर अशा पद्धतीने ते सेट करून घ्यायचं आहे. तर आपला फोटो जो असेल तो थोडाफार वरती करून घेऊ कारण आपल्याला व्यवस्थित सेट करायचा आहे. तर थोडाफार वरती करून घेऊ अशा पद्धतीने ते सेट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओ जो असेल तो पाहायला मिळणार आहे. म्हणजे इन ॲनिमेशन जो असेल तो फोटोचा. व यानंतर काय करायचं आहे, आपण हा PNG ॲड केला होता तर या PNG देखील सेम त्याच पद्धतीने प्लसचा की ॲड करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला ॲड करून घेऊ. सर्वात प्रथम साईज जी असेल ती लहान करून घ्यायची आहे. म्हणजे 3 सेकंदावरती येऊन लहान करून घ्यायची आहे. लहान करून घेतल्यानंतर पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मरवरती जाऊन याला अशा पद्धतीने खालच्या बाजूने ढकलवून द्यायचं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने जो असेल तो पाहायला मिळणार आहे. एक नंबरचा कडक लुक येईल आपल्या व्हिडिओमध्ये. एक नंबरचा कडक लुक येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जे असेल ते दोन्ही PNGs व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत भावांनो. खूप कडक लुक येणार आहे. तर भावांनो यानंतर आपल्याला PNGs ॲड करावे लागतील म्हणजे टेक्स्ट. तर इथून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊ. यामध्ये आपण अशा पद्धतीचा एक PNG दिलेला आहे जो तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचा. यासाठी आपण थोडंफार झेड अशा पद्धतीने बॅकसाईडला ढकलून देऊ. बॅकसाईडला ढकलून दिल्यानंतर याची जी साईज असेल ती थोडीफार मोठीच ठेवा. अशा पद्धतीने मोठी करून घेऊ. तर अशा पद्धतीने मोठी करून घ्यायची आहे. मोठी करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तर याला व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे. खिसकावून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 5 सेकंदावरती यायचं आहे. 5 सेकंदावरती आल्यानंतर काय करायचं आहे, याला आपण ब्लेंडिंगमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्स्टवरती क्लिक करून ओव्हरलेमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप कडक लुक येतो भावना अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकाल. तर अशा पद्धतीने येणार आहे. तर आपण काय करायचं आहे, पुन्हा 7 सेकंदावरती जायचं आहे. 7 सेकंदावरती आल्यानंतर याला इथून आपण कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतल्यानंतर याला आपण इथून कॉपी करून घेऊ. सर्वात प्रथम ही जी लेयर असेल ती कॉपी करून घेऊ. कॉपी करून घेतल्यानंतर 5 सेकंदावरती येऊन हीच लेयर पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे. खूप कडक लुक येणार आहे भावानो. तर याला व्हिडिओच्या एंडपर्यंत सर्वात प्रथम खिसकावून घेऊ. तर अशा पद्धतीने लेयर आपण इथे व्यवस्थित आपण हे करून घेतलेली आहे. तर भावानो ही जी लेयर असेल ती आपण व्यवस्थित इथे सेट करून घेतलेली आहे. सेट करून घेतल्यानंतर याची जी साईज असेल ती आपण इथे लहान करून घ्यायची आहे सर्वात प्रथम. तर इथे लहान करून घेऊ अशा पद्धतीने. थोडंफार वरच्या बाजूने ढकलवून घेऊ म्हणजे आपल्याला पाहता येईल, म्हणजे व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने इथे थोडंफार वरती करून. तर अशा पद्धतीने करून घ्यायचा भावानो. खूप कडक लुक येणार आपल्या व्हिडिओमध्ये. पण आपल्याला इथे दोन्ही लेयर्स व्यवस्थित दिसत नाहीत. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण जी लेयर स्टार्टिंगला म्हणजे 5 सेकंदावरती ॲड केली होती त्यावरती क्लिक करायचं आहे. झेडवरती क्लिक करायचं आहे. थोडंफार फक्त खिसकावून घ्यायचं आहे, फार खिसकावून घेऊ नका. तर आपल्याला पाहता येण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण थोडंफार खिसकावून घेऊ. तर अशा पद्धतीने आणि याची जी ऑपोसिटी म्हणजे जी लेयर आहे 7 सेकंदावरती तर ते ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. ऑपोसिटी थोडीफार कमी करून घ्या, फार नाही तर 70 आसपास करून घ्या. तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. खूप कडक लुक येतो भावानो. जसं तुम्ही पाहिलात त्याच पद्धतीचा एक नंबरचा कडक लुक येत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहता येईल. तर हे देखील आपण थोडंफार इकडे अशा पद्धतीने खिसकावून घेऊ. साईज थोडीफार लहान देखील करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने फक्त व्यवस्थित सेट झाले पाहिजेत भावानो. तर आपण अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही PNGs व्यवस्थित सेट झालेले आहेत. सेट झाल्यानंतर इफेक्ट्स आपण शेवटलाच देणार आहे, त्यामुळे तुम्ही काही आता करू नका यामध्ये बदल. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वात प्रथम सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्यानंतर तर भावानो 12 सेकंदावरती यायचं आहे. 12 सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करतो. व यामध्ये अशा पद्धतीचा आणखीन एक फोटो दिलेला आहे जो तुम्ही तुमच्या फ्रेंडचा कोणताही फोटो असाच नाही की अशाच पद्धतीचा हवा, कोणताही फोटो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर साईज थोडीफार लहान करून घेतो. याला व्यवस्थित इथे सेट करून घेतो. तर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्यानंतर याला सर्वात प्रथम व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे. खिसकावून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 12 सेकंदावरती एक बीट मार्क ॲड करायचा आहे आणि 14 सेकंदावरती तर 13 सेकंदावरती बीट मार्क ॲड करून घेऊ नका. तर 14 आणि 12 सेकंदावरती आपल्याला प्लस की ॲड करून घ्यायची आहे. तर यानंतर काय करायचं आहे, पुन्हा 12 सेकंदावरती यायचं आहे. हा फोटो जो असेल तो अशा पद्धतीने खालच्या बाजूने ढकलवून द्यायचा आहे. खालच्या बाजूने ढकलवून दिल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इफेक्ट्समध्ये क्लिक करून ॲड इफेक्टवरती जायचं आहे.
फेड इन आउट चा जो इफेक्ट असेल तो इथे ऍड करून घ्यायचा आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक लोक आपल्या व्हिडिओ मध्ये येताना पाहायला मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ऍड करून घ्यायचा आहे। ऍड करून झाल्यानंतर पुन्हा 14 सेकंदावरती यायचं आहे, प्लस वरती क्लिक करून मीडिया वरती जायचं आहे। अशा पद्धतीचा एक पीएनजी दिलेला आहे जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर याला याची जी साइज असेल ती थोडीफार वाढवून घ्यायची आहे। सर्वात प्रथम वाढवून घेतल्यानंतर याला सर्वात प्रथम व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घेतो। खिसकावून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मरवरती जायचं आहे। झेड वरच्या ऑप्शनवरती जाऊन याला मागे ढकलवून द्यायचं आहे। मागे ढकलवून दिल्यानंतर आणखीन थोडीफार साईज वाढवून घ्यायची आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम थोडीफार आणखीन साईज वाढवून घेतो, व्हायला व्यवस्थित सेट करून घेतो। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने करून घ्यायचा भावानो, अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर पुन्हा 18 सेकंदावरती यायचं आहे। 18 सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। व यामध्ये आणखीन एक पीएनजी आपला जो असेल तो अशा पद्धतीचा जो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे, व्हायला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचा भावानो। साईज तुमच्या पद्धतीनुसार अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे। सेट करून घेतल्यानंतर आपला जो बॅनर आहे तो परफेक्टली तयार झालेला आहे। फक्त यामध्ये आपल्याला इफेक्ट्स ॲड करावे लागतील। तर त्यासाठी मी तुम्हाला अशा पद्धतीचे काही इफेक्ट्स दिलेले आहेत, दोन पद्धतीचे। तर सर्वात प्रथमचा जो इफेक्ट असेल तो इथून कॉपी करून घेऊ, व दोन नंबरचा इफेक्ट तो कुठे यूज करायचा आहे मी तुम्हाला सांगेन। तर अशा पद्धतीने आपण पहिल्यापासून व्हिडिओ प्ले करून बघूयात। पहिल्यापासून आपला इथे पहिला नेम पीएनजी म्हणजे टेक्स्ट पीएनजी येतो हॅपी बर्थडेचा, तर तेथे एक पी आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतरचा दुसरा टेक्स्ट पीएनजीवरती देखील हाच इफेक्ट ॲड करायचा आहे। व त्यानंतर पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आपण इथे एक पीएनजी दिला होता अशा पद्धतीचा, म्हणजे अशा पद्धतीने आहे। तर या दोन नंबरच्या फोटोच्या मागे आहे बरोबर, त्यासाठी आपण त्यावरती देखील हाच इफेक्ट द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल। व यानंतर लास्टचा जो इफेक्ट असेल तो दोन नंबरचा इफेक्ट आहे, तर तो इथून कॉपी करून घेऊ। तर अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर याला आपण इथे हा इफेक्ट द्यायचा आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे भावानो, खूप कडक लुक येतो। तर तुम्हाला एकदा व्हिडिओ प्ले करून दाखवतो। या टेक्स्टमुळे खूप कडक लुक येतो आपल्या व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ जो असेल तो पाहायला मिळणार आहे। तर यामध्ये आपण जो पंखांचा पीएनजी म्हणजे जो बॅकग्राऊंडला पीएनजी दिला होता त्याला देखील हाच इफेक्ट दिला, तरी खूप कडक लुक येतो। तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो। तर अशा पद्धतीने पाहायला मिळेल, बट थोडाफार लुक जो असेल तो खूपच चेंज होऊन जातो, त्यामुळे आपण अशा पद्धतीने काही जास्त करायला नको। तर अशा पद्धतीने हाच इफेक्ट आपण इथे ठेवून घेऊयात, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर अशा पद्धतीने तर पाहूयात अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल। तर एक नंबरचा कडक लुक येणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने खूप कडक लुक आलेला आपल्या व्हिडिओमध्ये, जसा तुम्ही स्टार्टिंगला पाहिलात त्याच पद्धतीचा जो व्हिडिओ असेल ना तो इथे आपण तयार केलेला आहे। तर हा देखील इफेक्ट खूप कडक येतो आणि व्हिडिओ जो असेल तो एक नंबरचा कडक झालेला आहे भावानो। तरी भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर जर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। व लास्टचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा आहे तो भावानो। तर अशा पद्धतीचा एक लास्टचा इफेक्ट आहे। तर अशा पद्धतीने इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती जायचं आहे। तो व्हिडिओचा एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो डिलीट करून ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे। लाइटनवरती क्लिक करून लिनियर डोज जो असेल तो इथे ऑन करून घ्यायचा आहे। तर भावना अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओ जो असेल तो पाहायला मिळणार आहे। तर एक नंबरचा कडक जो लुक असेल तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे। तरी भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। चॅनेलवर जर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि भावांनो, जर व्हिडिओमध्ये काही समजले नसेल तर नक्की कमेंट करा, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जर फॉलो केले नसेल तर तेथे फॉलो करा व मला मेसेजही करू शकता, किंवा आपल्या इंस्टाग्रामला देखील फॉलो करा व तेथे मेसेजही करू शकता, मी तुमचा नक्की रिप्लाय देईन भावांनो। तर भावांनो, यामध्ये फेड इन आउटचा जो इफेक्ट असेल तो प्रत्येक पीएनजीमध्ये ॲड करायचा आहे फक्त बॅकग्राऊंडला सोडून। तर त्यामध्ये तुम्ही हा महत्त्वाचा पॉईंट आहे। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। तरी भावांनो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।